छत्रपतींचा विचार म्हणजे घाटकोपर मधील असल्फा परिसरामध्ये आपण आहोत। या परिसरामध्ये रात्री 3:30 वाजता अचानक एक पाइपलाइन फुटली आणि आजूबाजूच्या संपूर्ण घरांमध्ये पाणी घुसलं आणि आपण बघितलं तर ह्या घरामध्ये आपण बघितलं पाणी घुसलं होतं रात्री आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे। सगळं सामान आहे त्याचं मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। संसारचा संसार उद्ध्वस्त झालेला अक्षरशः आपल्याला इथे बघायला मिळत आहे। आंटी रात को कितने बजे है हुआ, क्या हुआ एग्जैक्टली आप बता पाएंगे? दीदी बताएं काय झालं नक्की रात्री? रात्री 2:30 मोठ्याने स्फोटचा आवाज आला आणि जमीन दुभंगून वरती पाणी आलं जवळजवळ 6 ते 7.5 फूट आणि त्यानंतर हे पूर्ण घरातून पाणी झिरपायला लागलं आणि हळूहळू मी उठली, माझ्या मम्मीला आणि आजीला घेऊन बाहेर निघालो। तर सामान घरात सगळं होतं, ते सामान एवढं सगळं भिजले आणि दुकानाचं पूर्ण हे पार्टिशन तुटून सगळं पाणी आतमध्ये आलं आणि त्यांचं सामान कपाट सगळं, आमचं साड्यांचं दुकान आहे सगळं आमचं नुकसान। गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता। अमृतनोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी बंद झालेलं आहे। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी आर्थो प्लस झालेले पूर्णता। रात्री तुम्हाला कोणी मदतीला होतं का? रात्री कोणीच नव्हतं, आम्हीच होतो, आमच्याच घरातलेच आम्ही होतो, बाकी कोण नव्हतं आलं आमच्या। साधारण किती घरांमध्ये पाणी घुसले आणि असं नुकसान झालेलं? आमच्या इथे तरी 4 ते 5 घरात आणि खाली अजून साकी नाका पर्यंत बऱ्याच जणांच्या घरात घुसलेले थोडंफार तरी। यापूर्वी अशी काही घटना इथे घडलेली का? नाही, हे पहिल्यांदाच झालंय। अच्छा, आणि मग सकाळी किती वाजता तुम्हाला मदत मिळाली? 6 वाजता पाणी ओसरलं, 5:30 वाजता सगळे कार्यकर्ते आणि बीएमसीची लोक आली, त्यानंतर हे पाणी ओसरत गेलं। तर आपण इथे बघितलं रात्री अचानक घरांमध्ये पाणी घुसलं आणि मोठं नुकसान झालेलं आहे। सगळे झोपलेले होते, अचानक पाणी कुठून आलं हे त्यांना कळेना असं झालं, मात्र तोपर्यंत सगळ्या घरांमध्ये पाणी घुसलं होतं आणि त्यांचे संसार असतील किंवा छोटी छोटी इथे दुकानं असतील ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आपण इथे बघू शकता आणि अगदी 5:30-6 नंतर ते पाणी ओसरायला लागलं आणि त्यानंतर या सगळ्या नागरिकांना मदत मिळाली। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह मेघा कुशिक, झी मीडिया, मुंबई।